Hello friends. Okay, so our yesterday's lecture, so we are discussing there are the increasing the concentration of our product. Okay, so next technique in downstream processing is that the purification. Okay, purification. First you understand. Okay, there are the फ्लो चार्ट तुम्ही काय करा ते फ्लो चार्ट लक्षात आ त्या फ्लो चार्ट मध्ये काय होतं सर्वात अगोदर जेव्हा प्रोडक्ट हा इंट्रासेल्युलर असेल तर वी आर यूजिंग द सेल रिसेप्शन टेक्निक्स ओके देयर कॅटेगराइज इनटू द फिजिकल केमिकल अँड एन्झायमॅटिक ओके त्यानंतर जर प्रोडक्ट एक्स्ट्रासेल्युलर असेल तर दे आर बोथ आर द आफ्टर टू द दीज स्टेप्स देर आर द बोथ स्टेप्स ऑफ द नेक्स्ट फॉर डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग आर द सेम लाईक द सॉलिड लिक्विड सेपरेशन ओके देर आर द सॉलिड लिक्विड सेपरेशन देर आर द वेरियस टाइप्स ऑफ द सॉलिड लिक्विड सेपरेशन वी आर डिस्कस त्याच्यानंतर आपण काय पाहिलं कॉन्सन्ट्रेशन ओके सॉलिड लिक्विड सेपरेशनच्या झाल्याच्या नंतर मेन फोकस काय आपला प्रोडक्ट क्वांटिटी ऑफ द प्रोडक्ट सो जे प्रोडक्ट जे आहे त्या सॉलिडमध्ये असू शकतो सेल्समध्ये असू शकतो इनसोल्युबल फॉर्ममध्ये असू शकतो सोल्युबल फॉर्ममध्ये असू शकतो तर त्याचा कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करण्यासाठी आपण काय केलं कॉन्सन्ट्रेशनच्या टेक्निक्स बघितल्या त्याच्यानंतर काय आफ्टर द कॉन्सन्ट्रेशन सो इन दिस द यू आर फोकस दॅट इथं आता तुम्ही केअर करून ऐका जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर तेव्हा त्याच्यात काय केलं आपण काही इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आयोनिक सॉल्ट्स आयोनिक कॅरेट आयोनिक किंवा जसं की लिक्विड सेपरेशन आहे त्याच्यामध्ये लिक्विड्स यूज केले होते सॉलिड लिक्विड सेपरेशन आहे ॲक्वेस टू फेस सिस्टीम आहे काही सॉल्ट्स आहे जे की आपण यूज केले होते कशासाठी टू इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट इन दॅट द ब्रॉथ ओके इन दिस केसेस यू आर फोकस दॅट ओके इन दिस द नेक्स्ट स्टेप इज कॅरी आउट फॉर द प्युरिफिकेशन बिकॉज इन दिस दे आर द वेरियस इम्प्युरिटीज आर द प्रेझेंट ओके जे की प्रोडक्ट भेटणार आहे त्या प्रोडक्टसोबत आपले जे आहे त्याच्यामध्ये काही आपण जे सॉल्ट्स वगैरे जे यूज केले होते इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन सो इन दिस दे वी आर अप्लाइंग द प्रोसेस फॉर द बेटर प्युरिफिकेशन दे आर द वेरियस प्रोसेस ऑफ द प्युरिफिकेशन ओके वी आर डिस्कसिंग द वन बाय वन इन डिटेल we are know about the what is purification to remove the impurity and we are isolating over the pure product simply it is known as the process as a purification okay we are know the heart about the chromatography they are all are studying in methods in biology that is the chromatographic techniques microscope wagera wagera so we are focused that what is a chromo means color graphy means there are the separation of that the molecule and these are obtained from some graphs okay so simply it is known as a chromatography the first it is a chromatography technique it is applied for the separation okay apply for the separation in the pigments that is a chlorophyll okay je ki scientist hote yani kay kele hote je ki chlorophyll jo pigment asto color cha tacha dwara kay kele hote yani tacha separation kele hote that is the name that the chromatography okay in this the we are applying the process is the chromatography for the separation of that the molecules okay chromatographic technique is applied for separation of molecule especially various amino acids proteins okay they are separated by through the chromatography techniques there are the various types of the chromatography so we are discussing one by one in this category okay gel filtration chromatography according to name simply is that the gel we are using the gel for their separation of our their product okay carefully understand in this there are the material okay in this the glass material we are adding the gels or gel balls we are know about the what is gel in this is the porosity of the gel it is important for their the separation of our desired product into the तर जेलची स्पेशालिटी काय असतो त्याच्यामध्ये जे पोरस मॅट्रिक्स असतात त्याच्याद्वारे काय होत असतो त्याचं सेपरेशन व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ द जेल जेल इट इज अ पोरस मॅट्रिक्स कंटेनिंग मॉलिक्यूल इट इज फॉर हेल्पिंग फॉर द सेपरेशन ऑफ दॅट द मॉलिक्यूल अकॉर्डिंग टू देअर साईज जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी इन दिस द स्पेशालिटी इज दॅट अकॉर्डिंग टू साईज देर आर द सेपरेशन इज कॅरी आउट इन दिस द मटेरियल ग्लास ओके सो वी आर ॲडिंग द जेल्स बीड्स ओके मग आपण जेव्हा इथून
ब्रॉड टाकणार आहे. सो वन इज द पॉइंट इज रिमेनिंग इन माय माइंड. ओके सर, लक्षात घ्या जे क्रोमॅटोग्राफीचं प्रिन्सिपल जे आहे त्याच्यामध्ये काय असतात, त्याच्यात दोन फेज असतात. एक तर आहे स्टेशनरी फेज अँड अनादर फेज इज अ मोबाईल फेज. देर आर द टू फेजेस आर द इम्पॉर्टंट टू द क्रोमॅटोग्राफी प्रिन्सिपल. हे लक्षात घेण्यासारखा पॉइंट आहे. स्टेशनरी फेज इन दिस वन फेज इट इज अ सपोर्टर. ओके दिस नोन ॲज अ स्टेशनरी फेज. अँड वन फेज इट इज अ मिक्सिंग. ओके मिक्सिंग ऑर सेपरेशन. ओके फर्स्ट सो इन दिस द स्टेशनरी फेज मेनली इट इज यूजिंग ॲज अ सॉलिड पार्टिकल्स लाईक द जेल्स वगैरे. ओके आणि जी मोबाईल फेज आहे इट इज आर द लिक्विड. स्पेशली स्टेशनरी फेज इट इज अ सॉलिड अँड द मोबाईल फेज आर द लिक्विड इन कॅरेक्टरिस्टिक्स. ओके वी आर नो अबाउट द एच पी एल सी हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, एच पी एल सी गॅस क्रोमॅटोग्राफी. इन दिस द ॲट द गॅस क्रोमॅटोग्राफी. ओके लक्षात घ्या गॅस क्रोमॅटोग्राफी ज्याच्यामध्ये जो असेल त्याच्यामध्ये जर काय करतो आपण स्टेशनरी फेज लिक्विड घेतो आणि त्याच्यात मोबाईल फेज इज गॅस घेतो. हाय परफॉर्मन्स गॅस क्रोमॅटोग्राफी त्याच्यामध्ये. जर पण नॉर्मल जे क्रोमॅटोग्राफी असतो त्याच्यामध्ये स्टेशनरी फेज इज अ सॉलिड अँड द मोबाईल फेज इट इज अ लिक्विड. इट इज अ मेन प्रिन्सिपल ऑफ दॅट द क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स. ओके सो या आपल्या पॉईंटकडे या पुन्हा. जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी. इन दिस जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी द जेल्स इट इज अ स्टेशनरी फेज अँड वी आर यूजिंग अ लिक्विड फॉर दिअर सेपरेशन. इट इज अ स्टेश मोबाईल फेज. ओके इन दिस द लिक्विड वी आर ॲडिंग द लिक्विड सो इट इज अ मोबाईल फेज. सो आफ्टर दिस सो वी आर ॲडिंग द अवर ब्रॉथ फॉर दिअर सेपरेशन. इन दिस द जेल्स according to this molecular size the separation is are evaluated. okay according to molecular size the separation are the occur and after this the adding of that the broth. okay and this is the principle of that the separation is occur in this the chamber. after this the chamber there are the molecules are evaluated according to the size. main of the specialty of the gel bead is that ek lakshat gya जे की आपलं एखादं सॅम्पल आहे सॅम्पलमध्ये लार्ज मॉलिक्युलर सबस्टन्सेस असू शकतात आणि लो मॉलिक्युलर वेट सबस्टन्सेस असू शकतात. अकॉर्डिंग टू द जेल लक्षात घ्या जे की स्मॉल मॉलिक्युलर वेट सबस्टन्स आहे ते आपल्याला कधी भेटणार आहेत, नंतर भेटणार आहे. जे की आपल्याला लार्ज मॉलिक्युलर जे पार्टिक्युलर मॉलिक्युल्स आहेत ते आपल्याला लवकर भेटतील. दॅट इज अ रिझन इज दॅट त्याच्यातलं हे जे पोर्स आहे त्याच्यामध्ये जे गॅप असणार आहे, जे की मोठे मॉलिक्युल्स आहेत ते ह्या जेलच्या पोर्समध्ये इन्सर्ट होणार नाही आणि जे लार्ज मॉलिक्युल्स आहेत ते इल्युटेड होणार या प्रकारे. इन दिस द स्पेस बिटवीन दॅट द जेल इट इज अ इल्युटेड. म्हणजे सांगण्यासारखं इथंच आहे कारण की हा प्रॅक्टिकलमध्ये एखाद्या वायवामध्ये क्वेश्चन विचारू शकतात. जेव्हा तुम्ही जेल्स बीड्स यूज करता त्याच्यात तुमचं जर प्रोडक्टमध्ये हाय मॉलिक्युलर आणि लो मॉलिक्युलरचे वेटचे जे प्रोडक्ट असतील तर त्याच्याद्वारे जर तुम्ही क्रोमॅटोग्राफिक टेक्निक यूज केली जेलची तर सर्वात अगोदर लार्ज मॉलिक्युलर सबस्टन्सेस रिमूव्ह होतील की स्मॉल रिमूव्ह होतील. दॅट इज अ आन्सर इज दॅट द लार्ज मॉलिक्युलर सबस्टन्सेस आर इझिली इल्युटेड इन द जेल क्रोमॅटोग्राफी टेक्निक बिकॉज इट इज अ लार्ज साईज. इट इज कॅन बी इल्युटेड इन बिटवीन द स्पेस ऑफ दॅट द जेल because that the small molecules are the inserted in that the pores. okay so it is required the more time for their isolation. okay so it is a gel filtration chromatography for their purification of our product. next chromatography technique is that the ion exchange chromatography. ion exchange chromatography. सो अकॉर्डिंग टू द मीनिंग इज सिम्पल डॅज आयन्स. सो आयनिक चार्जेस पार्टिकल्स आर यूजिंग फॉर दिअर सेपरेशन ऑफ दिअर मॉलिक्युल्स. ओके एक चेंबर असेल त्याच्यामध्ये जे आपण स्टेशनरी फेज घेणार आहे त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते कसे असले पाहिजे, आयोनिक कॅरेक्टर. ओके त्याच्यात सिम्पली जर कॅटॅनिक एक्सचेंजर अॅनॅनिक एक्सचेंजर आर यूजिंग. सपोज आपण याच्यात कॅटॅनिक एक्सचेंजर यूज केला तर ते काय करतील, ओके कॅटॅनवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो आणि इट इज कॅन बी अट्रॅक्ट टू द पॉझिटिव्ह चार्ज मॉलिक्युल्स. ओके जेव्हा इथं आयनिक चार्जर यूज करा त्याच्यावर कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग ते काय करतील, निगेटिव्ह चार्ज मॉलिक्युलला अट्रॅक्ट करतील. सिम्पल मिनिंग जर आयनिक घेतलं तर ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंट्रॅक्शन. सिम्पली क्लिअरिफाय युअर माइंड इज दॅट द सपोज आपण आयनिक एक्सचेंजर, आयन मीन्स द चार्ज मॉलिक्युल, सिम्पली आयनिक मीन्स द चार्ज मॉलिक्युल्स आर यूजिंग फॉर दिअर सेपरेशन. त्याच्यामध्ये आपण काय करतो, सर्वात अगोदर इथं आयनिक एक्सचेंजर मॉलिक्युल घेतो, मग त्याच्यानंतर काय करतो आपण आपलं प्रोडक्ट टाकतो. ओके त्याच्यात प्रोडक्ट जर इथं पॉझिटिव्ह चार्ज असेल
पॉझिटिव्ह चार्ज आयनिक एक्सचेंजर असेल तर निगेटिव्ह चार्ज मॉलिक्युल अट्रॅक्ट करणार. जेव्हा इथे निगेटिव्ह असेल तो काय करणार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करणार. सो त्याच्यानंतर आपण ते रेझिन्स टाकून ते काय करतो, त्याला इलिमिनेट करून आयसोलेट करतो. ओके, इट इज अ मेन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ द आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी बेस्ड अपॉन द पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज इंटरॅक्शन. ओके, सो नेक्स्ट क्रोमॅटोग्राफी टेक्निक फॉर द प्युरिफिकेशन ऑफ द प्रोसेस इज दॅट द ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी. Affinity chromatography. Affinity chromatography. It is simple that in these chambers, okay, तुम्हाला माहिती आहे काही ligands असतात. Okay, these are the ligands. The specialty is that they interacting the molecules. Okay, protein चे आपल्या body मध्ये पण असतात किंवा इतर जे काही uses असतात तो protein चे. Protein are interacted with each other through the ligands. Okay. Antigen-antibody interaction, we are know about the antigen-antibody reaction. It is a attracting type of the interaction, same is occur in the affinity chromatography. So we are using the some ligands, okay, in this the stationary phase of that this the chambers, we are using the some ligands molecule. Okay, ligands molecule, the specialty of the ligands molecule, it is anchoring to the molecules like the proteins, enzymes, okay, amino acids. Okay, मग जेव्हा आपण याच्यामध्ये ब्रॉड टाकणार आहोत, ज्याच्यामध्ये आपलं प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन असेल, एन्झाईम असेल, अमायनो ऍसिड असेल, तर ह्या लिगँड्समध्ये इंट्रॅक्शन्स फॉर्म होणार. त्याच्यात जे अँकर्स आहेत लिगँडचे, तर त्या प्रोटीनच्या सोबत काय होणार, त्याच्यात बॉन्ड फॉर्मेशन होणार. आफ्टर दी बॉन्ड फॉर्मेशन, मग ते बॉन्ड फॉर्मेशनच्या नंतर आपण काय करणार, एकदा आपण ब्रॉड टाकला त्याच्यानंतर इथं बॉन्ड फॉर्मेशन झालं, मग नंतर काय करायचं, आपल्याला प्रोडक्ट आयसोलेट करायचं आहे. इथं सेपरेशन झालं, जे काही इंटरॅक्ट होणार नाही ते रिमूव्ह होतील. मग त्याच्यानंतर आपल्याला जे पाहिजे, जे मेन फोकस आहे ते मॉलिक्युल कुठे याला अटॅच झालेलं असतं. मग ते हे मॉलिक्युल आपल्याला काढण्यासाठी मग काही रेझिन्स यूज करावं लागते फॉर देअर डिसोसिएशन. ओके, मग डिसोसिएशन करून मग आपल्याला जे फोकस मटेरियल आहे तो इझिली आयसोलेट होणार. ओके, इट इज अ मेन प्रिन्सिपल इज द ॲफिनिटी क्रोमॅटोग्राफी, इट इज युझिंग द लिगँड्स. हायड्रोफोबिक इंट्रॅक्शन क्रोमॅटोग्राफी, लास्ट हायड्रोफोबिक इंट्रॅक्शन अकॉर्डिंग टू द मीनिंग व्हॉट इज द हायड्रोफोबिक अँड द हायड्रोफिलिक. हायड्रोफोबिक मीन्स द रिपेल ऑफ वॉटर, हायड्रोफिलिक मीन्स द ॲक्सेप्टन्स ऑफ द वॉटर, वॉटर लविंग. ओके, हायड्रोफिलिक मीन्स ऑर वॉटर लविंग ऑर द ॲक्सेप्टन्स ऑफ द वॉटर मॉलिक्युल्स. ओके, हायड्रोफोबिक इट इज इलिमिनेटेड टू द वॉटर मॉलिक्युल, इट इज अ सिंपल डिफरेंशिएशन बिटवीन द हायड्रोफोबिक अँड द हायड्रोफिलिक. ओके, इन दिस द हायड्रोफोबिक इंट्रॅक्शन, सो इन दिस द चेंबर्स, so we are giving the some stationary phase, so in these the particles is are the hydrophobic in nature, means it is attracted to the hydrophobic molecules. Okay, je molecule je hydrophobic asil te ka hona ya je chambers madhi je apan particles use kele rahe je ki stationary phase madhi te tela interact hona. According to this mechanism that are the purification can be occur. Various types of the amino acids, we are know the various types of amino acids are the hydrophobic in nature, hydrophilic in nature, some amino acids are the acidic in nature, basic in nature. The specialty of that so is that we are designing the hydrophobic interaction chromatography techniques. तर याच्यामध्ये जे आपण कॅरियर यूज करणार आहे तो कॅरियर कसा आहे, हायड्रोफोबिक आहे, आणि तो हायड्रोफोबिक मॉलिक्युलला इंट्रॅक्ट करणार आहे. जेव्हा आपण याच्यात ब्रॉड टाकणार आहोत, ज्याच्यामध्ये जर हायड्रोफोबिक अमायनो ॲसिड्स प्रोटीन्स वगैरे असतील ते त्याच्या ह्या कॅरियर मॉलिक्युलसोबत इंट्रॅक्ट होणार. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, रेझिन्स यूज करून डिसोसिएशन करून ते मग आपल्याला डिझायर प्रोडक्ट आयसोलेट करण्यासाठी इम्पॉर्टंट रोल होईल. ओके, हेअर वर डिस्कसिंग द प्युरिफिकेशन ऑफ दॅट द डिझायर प्रोडक्ट इन दॅट द फर्मेंटेशन ब्रॉड. ओके, सो अवर द नेक्स्ट लेक्चर वी आर डिस्कसिंग द फॉर्म्युलेशन. आपण जे सर्वात अगोदर लेक्चरला जे फ्लोचार्ट घेतला होता त्याद्वारे इथं पॉईंट स्टार्ट आहे, ते तुम्ही एकदा पाहून घ्या. आणि तो फ्लोचार्ट सर्वात अगोदर नोट्स काढत असताना तो फ्लोचार्ट तुमच्या लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर तुम्ही डाउनस्ट्रीमच्या प्रोसेसच्या टेक्निक्स वन बाय वन डिस्कस करा आणि पाहत राहा. ओके, ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.